खरं म्हणजे उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. मराठवाडा मुक्ती दिवस उद्या आहे. मी उद्या इथे नसणार आहे, त्याच्यामुळे आजच आपल्याला मराठवाडा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि मला असं वाटतं की विशेषतः मराठवाड्यामध्ये गेल्या सरकारच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आपण प्रोजेक्ट केले, रेल्वे बोगीचा कारखाना असेल किंवा इरिगेशनचे प्रोजेक्ट आपण मोठ्या प्रमाणात पूर्ण केले, पण आपला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट जो मराठवाड्यातला आपला राहिलाय तो म्हणजे एकतर मराठवाडा ग्रीड तयार करणं आणि गोदावरीच्या खोऱ्यामध्ये पश्चिम वाहिन्यांचं पाणी या ठिकाणी आणणं. या दोन गोष्टी जर आपण करू शकलो तर पुढच्या काळामध्ये मला विश्वास आहे मराठवाड्याला आपण दुष्काळमुक्त करू शकतो आणि दुष्काळाला भूतकाळामध्ये आपण नेऊ शकतो. त्याही दृष्टीनं मला असं वाटतं की हे सरकार निश्चितपणे जर गेल्या दोन वर्षात काही करू शकलं नसलं तरी पुढे निश्चितपणे हे सरकार त्याबद्दल काही ना काही कारवाई करेल